शेतकऱ्यांची सध्याची दयनीय अवस्था पाहता पुन्हा महात्मा फुलेंनी सांगितलेल्या शेतकऱ्यांचा असूड उघडण्याची वेळ आली असल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले. आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकींच्या धोरणांमुळे पिसलेला आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्यांच्या अवस्थेत एवढे मोठे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण केले त्याला तोंड नाही. वर्तमानात यात किंचितही बदल झालेला नाही, त्यामुळे हा चुकींच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उघडण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर अमोल कोल्हे यांनी फुले वाड्यात अभिवादन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले. डॉक्टर कोल्हे म्हणाले की फुलेंनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजूनही हालाकीची झालेली आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांच्या विराधक परिस्थितीचे चित्रण यात करून त्यांचा विकासाचा मार्गही सांगितला आहे. सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो, केंद्र सरकारच्या चुकींमुळे धोरणांमुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे, त्याच विरोधात आवाज उठवणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन ठरेल. जय शिवराय. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेतकऱ्यांचा असूड त्याच्या उपोद्घातात ते त्यांनी लिखाण केलंय, त्याची फक्त सुरुवात आपल्यासाठी वाचन करतोय. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. उद्देश शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवान स्थितीस येऊन पोहोचल्याची धर्म व राज्य संबंधी अनेक कारणं आहेत. त्यापैकी थोड्या बहुतांचं विवेचन करण्याच्या हेतूने पुढील ग्रंथ रचला आहे. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या असूड मध्ये 1883 मध्ये जे लिहितात हे स्वतंत्र भारताचं, भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की 2024 साली सुद्धा 1883 साली इंग्रजांच्या जुलमी राजवटीत असताना शेतकऱ्यांच्या असूड मध्ये महात्मा फुलेंनी जे लिहिलंय या संदर्भातलं वास्तव आजही आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, या प्रत्येकाच्या बाबतीत आजही हेच वास्तव पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच पुन्हा हा जो शेतकऱ्याचा असूड आहे हा राज्यव्यवस्था कोणतीही असो, परकीय असो किंवा स्वकीय असो, हा शेतकऱ्याचा असूड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उचलला गेला पाहिजे. हीच मानवंदना महात्मा फुलेंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्व, त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण महात्मा फुलेंना ही वाहतो. हा शेतकऱ्याचा असूड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कडाडला पाहिजे, हीच एक भावना आहे. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.